दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली 45,900 कोटींची गुंतवणूक, प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे 10,000 लोकांना रोजगार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी। धनुष्यबाण चिन्ह कुणाच्या पक्षाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष। ब्याव नगर परिषदांमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचं भवितव्य ठरणार। मुंबईतल्या प्रभाग रचनेवर आज पुन्हा सुनावणी। प्रभागाची संख्या 236 वरून 227 करण्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला ठाकरेंच्या पक्षाचं कोर्टात आव्हान। राज्यातील पदवीधर शिक्षक मतदार संघातील लढती ठरल्या। नाशिकमध्ये तिरंगी, नागपुरात चौरंगी लढत, तर औरंगाबाद कोकणात सत्ताधारी विरोधक आमने सामने। अर्जुन खोतकरांचे जावई विजय झोल यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। किडनॅप करून प्रॉपर्टी बळकावल्याचा आरोप, तर क्रिप्टोकरन्सी मध्ये 500 कोटींची फसवणूक झाल्याचा खोतकरांचा दावा। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी। मुंबई पोलीस दलातील शिपायांना धमकावल्याची तक्रार। डोंबिवलीत मावस बहिणीकडून बहिणीच्याच घरात 20 लाखांच्या दागिन्यांची चोरी। मानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल। 24 तासांच्या आत आरोपी महिलेला अटक। आणि सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेची दिमागदार सांगता। होम मैदानात हजारो भाविकांच्या उपस्थितीत डोळे दिपवणारी आतिषबाजी। लेझर शो पाहण्यासाठी ही मोठी गर्दी।